मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरेने स्वतःचं जीवन संपवल्यामुळे मयुरी देशमुख सध्या चांगलीच चर्चेत आहे। खुलता कळी खुलेना या मालिकेद्वारे मयुरी देशमुख अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांसमोर आली होती। पण तुम्हाला माहिती आहे का, अभिनेत्री होण्याआधी मयुरीने डेंटिस्टचं शिक्षण पूर्ण केलं। मयुरी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार, त्यामुळे जेव्हा करिअर निवडायची वेळ आली तेव्हा मयुरीने बॅचलर ऑफ डेंटल सायन्सची डिग्री मिळवायच्या दिशेने स्वतःची वाटचाल सुरू केली। अभ्यासामध्ये हुशार असलेल्या मयुरीला लहानपणापासूनच क्रिएटिव्ह गोष्टी करायला फार आवडायच्या। ग्रीटिंग कार्ड बनवणं, पेंटिंग करणं, कविता लिहिणं अशा गोष्टींचा तिला छंद होता। डेंटिस्टचं शिक्षण घेतानाच अभिनेत्री होण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली। शेवटी डेंटिस्टची डिग्री पूर्ण करून मयुरीने मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये प्रवेश घेतला। थिएटर आर्ट्सचा अभ्यास करताना एक अभिनेत्री आणि एक लेखिका म्हणून मयुरीचा स्वतःचा एक वेगळा शोध सुरू झाला। खुलता कळी खुलेना या पहिल्याच मालिकेतून मयुरीने अभिनेत्री म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली। 2018 साली आलेल्या 31 दिवस या सिनेमात ती शशांक केतकरसोबत सुद्धा धडकली। अभिनेत्री म्हणून वाटचाल करत असताना मयुरी देशमुखने आजोबा आणि नातीच्या गोड नात्यावर आधारित डिअर आजो हे नाटक लिहिलं। 4 वर्ष अनेक निर्माते कलाकारांना भेटून 2018 साली हे नाटक मयुरीने रंगभूमीवर आणलं। या नाटकात मयुरीने संजय मुने यांच्यासह कामही केलं। डिअर आजो नाटकाने एक लेखिका म्हणून मयुरीला नवी ओळख मिळवून दिली। अशा प्रकारे डेंटिस्ट होत असलेली मयुरी अभिनय क्षेत्रामध्ये आली। काही दिवसांपूर्वी मयुरीच्या नवऱ्याने गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलं। या प्रकरणावर मयुरीने स्वतःचं कोणतंही मत अजूनही व्यक्त केलेलं नाही।